टोमॅटो खाल्ले नाही तर सुनील शेट्टी मरणार नाही. सुनील शेट्टींना परवडत नसेल तर अजिबात टोमॅटो खाऊ नये. रविकांत तुपकर यांची टीका. टोमॅटोचे भाव गगनाला भिडलेले आहेत, त्याचा परिणाम आमच्या किचनवरही झालेला आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता सुनील शेट्टींनी व्यक्त केली. त्यावरून शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. टोमॅटो ही काही जीवनावश्यक वस्तू नाही आहे. टोमॅटो खाल्ले नाही तर सुनील शेट्टी मरणार नाही. त्यामुळे सुनील शेट्टींना परवडत नसेल तर अजिबात टोमॅटो खाऊ नये. परंतु शेतकऱ्यांच्या खिशात दोन पैसे जास्त जात असतील तर सगळ्यांनी त्याचे स्वागत करायला पाहिजे, अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुनील शेट्टी यांच्यावर केली. टोमॅटोचा प्रश्न हा आता सुनील शेट्टींनी जागतिक प्रश्न केलेला आहे. वास्तविक पाहता एक महिन्यापूर्वी जेव्हा टोमॅटोचे दर पडले त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्ह्यातल्या मधुकर शिंगे नावाच्या शेतकऱ्यांनी 2.5 एकर टोमॅटोमध्ये मेंढ्या आणि बकऱ्या घातल्या आणि प्रचंड असा लॉस झाला. तो शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा होता. त्यावेळी सुनील शेट्टी कुठे गेले होते? सुनील शेट्टींचे एवढे रेस्टॉरंट आहेत, एवढे उद्योग आहेत, मग ते का लोकांना जेवण फुकट देत नाही, एवढं महागडं जेवण का देतात? एका बाजूला पबमध्ये, पार्ट्यांमध्ये, बिअर बारमध्ये प्रचंड पैसा ही मंडळी सगळी खर्च करतात, पण टोमॅटो घ्यायचे म्हटले थोडे जास्त जरानं तर हे सोशल मीडियावर टाकतात, माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या होतात. टोमॅटो ही काही जीवनावश्यक वस्तू नाही आहे. टोमॅटो खाल्ले नाही तर सुनील शेट्टी मरणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे सुनील शेट्टींना परवडत नसेल, त्यांनी अजिबात ते टोमॅटो खाऊ नये. परंतु शेतकऱ्याच्या खिशात जर का 2 पैसे जाणार असतील तर त्याचं स्वागत सगळ्या मंडळींनी केलं पाहिजे. आणि सुनील शेट्टींच्या या वाक्याला समर्थन करणाऱ्या शहरी मंडळींना मला सांगायचं आहे की शेतकऱ्यांप्रती सहानुभूती ठेवा. एखादाच महिना असा येतो 2-4 वर्षांमध्ये की त्या वर्षी थोडाफार दर मिळतो, पण इतर वेळी मात्र प्रवास खर्च, वाहतुकीचा खर्च सुद्धा शेतकऱ्यांना परवडत नाही आणि भाजीपाला टोमॅटो रस्त्यावर शेतकरी फेकतो. त्यावेळी हे लोक, तथाकथित लोक कुठे जातात? मला म्हणजे यांच्या बुद्धीची कीव येते. अशा पद्धतीनं सुनील शेट्टी सारखी लोक जर वक्तव्य करत असतील तर सुनील शेट्टींना मानणाऱ्या फॉलोअर्सनी सुद्धा त्यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे असं मला वाटतं. सुनील शेट्टींना वाटत असेल तर त्यांनी टोमॅटो कांदा खाऊ नये, त्यांनी तसं राहावं, परंतु शेतकऱ्याची टिंगलटवाळी करणं थांबवावं असं आमचं मत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBR मराठी, बुलढाणा.